हे बघा, तुम्हाला सरळ सांगतो आम्ही शासन, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार हे बघा. मी जाहीर सांगतो, आम्ही शाहसाहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मोगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगरचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकाचे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे. कारण सरकार दुजा भाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे. आम्ही शाहसाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या. मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे. आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीनी म्हणून, आम्ही शाहसाहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सहेस्वरीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. तिने गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं, तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेबाने हाताळलेलं तुम्हाला परवडलं. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत. बघा मी तुम्हाला काय सांगतो आहे दोघाला, आम्ही शाहसाहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीच्या असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1,00,000 जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले. सारथीच्या माध्यमातून IAS IPS MPSC विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले. मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि 10% आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत. आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन, आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ.